जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। ताई, तुमची बॅग तयार। थँक यू। ताई एक मिनिट, ऑल द बेस्ट। मला खरंच गरज आहे घ्यायची, जरा दडपण आल्यासारखं वाटतंय। आता कसलंही दडपण घ्यायचं नाहीये, मला खात्री आहे तुम्ही तुमचं काम उत्तम रीत्या पार पाडणार आहात। बघू काय होतंय ते। चल येते आम्ही। आणि हो, दुर्वा उठेल आता थोड्या वेळात, घरभर शोधेल मला। मला माहिती आज जरा तुला त्रास होणार आहे, शाळेत जाताना खूप कुरकुर करेल, चिडचिड करेल, पण जरा सांभाळून घेशील ना तिला। एक मिनिट, एक मिनिट, आता तुम्ही इथलं काहीही टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात काळजी करायची नाही। तुम्ही तिथलं व्यवस्थित सांभाळा, मी इथलं सगळं व्यवस्थित सांभाळेल। ठीक आहे, थँक्यू। चल येते। बाय ताई। बाय बाय। व्यवस्थित करा सगळं सांभाळून। कंटाळा, अजून दिवसाला सुरुवातही नाही झाली आणि तुला कंटाळा आला। आला बाई, आता काय करू। रात्री झोप नाही झाली ना नीट। असच असून घे, तुझं लग्न होईल आणि आठवडाभर सासू येईल ना घरी राहायला, तेव्हा कळेल तुला। ते ऑफिस मध्ये पण काम करा, घरी पण सासूच्या पुढे पुढे करा, जीव चाललाय कामातून। तुला सांगते, कधी एकदा जाताय तसं झालंय। अकुई, तू तर त्यांना मारायलाच निघालीस। ए, गावी परत कधी जाताय तसं झालंय। गुड मॉर्निंग। अरे गुड मॉर्निंग मॅडम। व्हेरी गुड मॉर्निंग। आज तुम्ही इतक्या सकाळी सकाळीच, म्हणजे कसं काय? नाही म्हणजे तिला असं म्हणायचं काही महत्वाची काम होती का, सरांबद्दल काही माहिती मिळाली का, असं तिला विचारायचंय। नाही नाही, सरांविषयी अजून काहीच कळलं नाही। अच्छा। मग मॅम काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे तुम्ही इतक्या सकाळी। नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, डोंट वरी। मग नाही म्हणजे कसं, अजून कोणीच आलेलं नाहीये ना। आणि सांगते, सगळं सांगते मी। विभूती, तू थोड्या वेळाने जरा केबिन मध्ये येशील का? सॉरी मॅम, पण कुठल्या केबिन मध्ये? देव सरांच्या केबिन मध्ये। पण मॅडम, म्हणजे देव सरांची केबिन तर चेक करून झाली आहे, त्यात असं काहीच सापडलं नाही ज्यामुळे त्यांचा पत्ता लागेल। नाही नाही नाही, मला माहिती आहे ते सगळं, त्यासाठी बोलतच नाहीये मी। ऍक्च्युली आजपासून मी देवसरांच्या कॅबिनमध्ये बसणार आहे।